जरांगी पाटिल आए तीन ओबीसी नेताओं पर निम्न स्तरीय भाषा का प्रयोग करते हैं, क्या उनका कोई कद है? ऐसा सवाल बबन राव तायवाड़ी द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए उपस्थित किया गया। साथ ही वे बोले कि ओबीसी नेताओं का राजनीतिक अस्तित्व खत्म करने की बात करते हैं, आने वाले चुनाव में हम दिखा देंगे कि कौन किसको चुनाव में हराता है। इसी के साथ उन्होंने लक्ष्मण हाके को बधाई देते हुए कहा कि पूरे महाराष्ट्र का ओबीसी समाज एकजुट है और अपनी ताकत दिखाएगा। नहीं, ये बघा कसं आहे की खरं म्हणजे जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवरती जे खालच्या स्तराची भाषा वापरतात आहे, कुणाचं पॉलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करत आहे, तेवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार करावा। एखाद्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरियर संपवणं म्हणजे हे नाही, आणि कोण किती प्रमाणामध्ये आहे, तुम्ही जर एखाद्या तुमच्या समाज जातीच्या मी तर जाती म्हणतो तुमच्या जातीच्या भरोशावर त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही। यापूर्वीसुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे एकमेव वरिष्ठ नेता आहे, आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या नेत्याविषयी जर जरांगे पाटील अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाला पाळते हे आम्ही दाखवून देऊ। ती जर ओबीसी नेत्याला पाळण्याची भाषा करत असेल तर आम्ही काय आपल्या घरामध्ये चुलीजवळ बसणार नाही, तेवढ्याच ताकदीने ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावरती बाहेर पडेल। आणि मी तर आता जे आंदोलन करते आहे लक्ष्मण हाके असो यांचं मनापासून अभिनंदन करतो, या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज विदर्भापासून तर कोकणापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत हा एकवटला गेलेला आहे, आणि या एकवटलेल्या ओबीसी समाजाची ताकद भविष्यामध्ये कुठलंही सरकार असो त्या सरकारला आम्ही सर्व मिळून दाखवू। सर, या शिष्टमंडळामध्ये देखील तुम्ही नव्हते?